शिकून राहिल्या. ह्या ग्राम पंचायत मध्ये बसल्या तुमची पत्नी, तुमची बहीण, तुमची माय कोणामुळं? फुले शाहू आंबेडकरामुळं. कोण्या महाराजच्या अंगाऱ्यानं? नाही आलं ना लक्षात. महाराज गजानन बाबा आम्हाला सत्संगातून कळले पाहिजे. विश्वाची घर भासुनी जीवा होतो सदा दंग, प्रगट तो भक्तीचा रंग असा संतांचा. तुम्हाला तपास हे प्रेजर किती काय लिहितात तुकडू विमान. अहंकार बळतो तो बहा त्यागाने पळतो, तो बहा त्यागाने पळतो. माझ्याजवळ किती पैसा आहे? आम्ही 5-6 भाऊ एकत्रित आहोत, पण गावावर आपण अन्याय करू. म्या पाहले भाऊ, काही काही गावात जे भाऊ एकत्रित होते 5-6 आमदार की घरात, जिल्हा परिषद मेंबर घरात, पोलीस पाटील घरात, सरपंच घरात, सोसायटीचा चेअरमन घरात, एक दिवस एवढा मोठे पद तो भूमिहीन झाला. माझ्या माय माऊल्यांनो लक्षात घ्या, आपल्याजवळ पैसा आहे माजू नका. सत्ता तुमच्या घरात आहे, पोलीस स्टेशन मध्ये केसेस दाबू नका. उद्याचा दिवस गावातल्या गरीबाईचा येणार आहे हे भूलू नको. अभिमान मत करा आदमी, मैं हूं भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में, थोड़ा कमी करा, जग में किसी का चला. रावण सरी के शूर के कमी करा, थोड़ा कमी करा. हाँ, रावण सरी के शूर की मन मुंडी जमीन में घुस गई. भर जिंदगी का नाश हुआ, बात आखिर फस गई. तुम्ही पहा, गावागावामध्ये जे लँडलॉर्ड होते ते भिकार सोड झाले, जे गावातले भिकारी होते त्याचे डबल मजले झाले. कोणीही गावात पा, आणि आज आपल्याला गजानन बाबांकडून प्रगट दिन म्हणजे काय? पंगत, भंडारा, नाचणं, उड्या मारण, डीजे वाजवण, ते नाहीच. गजानन बाबा समजून घ्या, त्यानं भाषण ठोकलं काय? नाही नाही माय माऊल्यांनो, गजानन बाबानं भाषण दिलं काय? नाही. त्याग होता ज्याले गजानन बाबानं ऊस मारले ना, त्याच्या घरी गेले रस काढून द्यायले.
की थांब मारल रस काढून पी तुझे हात दुखतील असा हा संतांचा संग असा हा संतांचा संग लोक म्हणते गजानन महाराज गांजा पेले होते म्हणून आम्ही पेतो अबे मूर्खा गजानन बाबाले हे मालूम होतं काय चिलीम कुठं भेटते त्याले आणून कोण दिलं तुम्ही भक्ताईनं वरले अरे बाबा गजानन बाबा चिलीम पेले नाही त्याले मालूमच नाही ना तंबाखू कुठे भेटते खर्रा कुठे भेट लोक महामूर्ख त्याचा शौक पुरे करण्यासाठी गुरुजी देवाले मंदात घालत बम बम बोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले नाही तर दोघही तसेच मेले का रे तू गांजा काऊन पेतो बम बम भोले आता आपण पाहत नाही कुंभ मेळे काऊन तर शंकरजी जहर पेले मग तू रोगर पिऊन दाखव पिल का असं संताले बदनाम करू नका गजानन बाबा चिलीम पेले नाही त्याले जबरदस्तीनं हातात दिली आम्हाले ते शिकायचं आहे की आपलं जीवन निर्व्यसनी झालं पाहिजे अरे नागपूर सावनेरचे म्हणजे नागपूर जवळगाव गाव आहे जवान पोर एवढे दारूचे आहारी गेले कित्येक बायका विधवा केल्या एकच बाई आहे काय बुरुजवाड्या अजून आहेत ना मावशी अजून आहेत ना या दाभारा खेड्यात किती बायका विधवा आहेत मेल्यावरी ते तुमची इज्जत करते म्हणून पेना राहिला प्रार्थना आहे बिडी तंबाखू खर्रा गांजा एवढे जवान पोरं सर्रास वाया गेले बाबू मी येताना दारूच्या दुकानात गर्दी पाहिली बियर शॉपी बर चांगले इंजिनियर डॉक्टर की शिकून राहिले सिगरेट अशी सिगरेटचा धुवा 16 रुपयाची सिगरेट आहे म्हणून माझी प्रार्थना आहे गजानन बाबाचं जीवन पा तुकडोजी बाबा गाडगे बाबाचं जीवन पा अरे गाडगे बाबाचा बाप दारू मध्ये गेले बाबा दारूत गेले पुरी इस्टेट गमावली म्हणून मी नेहमी म्हणतो आता हे लेकरं पहा बर हे निस्ताने महाराज सत्यपालचे गुरु बंधू आहेत हे आनंदपाल आहेत यायचे मामा आहेत तुमचे हे मामा आहेत काय हे तुमचे वडील आहेत मामा इथंच आहेत काय आडनाव पट्टे काय आडनाव आहे आपल्या तेल्याचे कुंब्याचे धनगराचे बुद्धाचे असे दलिंदर आडनाव आहे वाघ मारे कधी मच्छर नाही मारला त्यानं हागे माळी समाजात आडनाव आहे मुंडगावला फुशे गणगणे कसे विचित्र नाव ठेवले कांबे राजेभाऊ सोन्याच्या कांबा एक फ्लॅट इकला की सोन्याचे काम पोरग घरी आलं की सोन्याच्याच काम आहेत पण त्यातले राजू भाऊ नाहीत भाऊ दान करणार आहे मदत करणारे आहेत म्हणून मला पहिलाच फोन त्यायचा आला महाराज गावात यावं लागते म्हटलं येतो ना आपले आडनाव मोठे विचित्र ठेवले पण या आडनावाची इज्जत वाढवा एक यशीच फोरग आहे बाबू ते डॉक्टर आहे ना तुमच्या गावात काय आडनाव हाडके पाकच दलिंदर आडनाव हाडके म्हणजे हड्डे पण हाय कोण डॉक्टर हाडके असं आहे इज्जतवाला नावाचे देश पांडे ते प्लॅट राजू भाऊचे मित्र प्लॉट
बिजनेस आहे. आता इथं न्यू बुरुजवाडा, न्यू बुरुजवाडा, जीवन जगण्याची कला पाहिजे. सत्यपालपा नोटाई घेतोन गादीवरी बसतो पण तुम्हाला जमीनवर. तुम्ही कीर्तनच ऐकत राहा. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा, मग काय पाहता. तुम्ही म्हणाल तू आम्ही आलो थंडीत बसायला, म्हणून तर मी गुरुजीचा काकाजीचा सत्कार केला, त्या मायचा सत्कार केला. आता या बुढीला काही मोसम घ्यायचं काही काम होत काय? उभी राह तू आजी, राह उभ्या आजी, तू उभी राह, उभं करा आजीला. हे ते तुझ्या मागची, तू नाही, तू नाही आजी. हा हे या, ये एक मिनिट. अहो ये ना माय माय मुखी मन, तुम्ही नाही ते आजी, त्या आजी तुमच्या मागच्या, तुमची मागची ते निळी शालवाली. नाही ये, किती हड्डे आहेत पण किती कीर्तनाचा मोसम पाय. मागच्या महिन्यापासून टोंग्याचा त्रास सुरू झाला तुले, तरी तुही सून म्हणते काही करू. इकून ये आई, इकडे ये. पाय पडली झडली तर अठरा शिटी मारल्यावर पाहिजे बाप. नऊवारी आहे काय? नऊवारी नाही. आता काय गोलसाडीवर आणत काय खावा आजी? आता हे काय गोलसाडी हे घालणं एखाद्या वक्ती. आता सुनीले देत की पोरीले देत सांग. थांब माईक बटन चालू कर, बटन. पोरीले नाही देत मग कोणाले देत? सुनाल्या तुही सून आली काय? पाय ना अपंग आहे मग तिलेच देत. जे कारण झाले गांजले गांजले, जे कारण झाले गांजले, साची म्हणे तो आपुले आपुले, तो तिसा जोड खावा ओळ खावा, देवते तेची जाणावा जाणावा, देवते तेची जाणावा. गजानन बाबाच्या कृपेनं सुखी ना, जे काही असन जवळपास ते मानावर करून दे. सात बारा मानावर कर ना. अव तू चार आहेत तर मले पाचवा समज ना. भाऊ त्या म्हातारीच वय किती? साहेबाची बायको टिकते काय अशी? माझी तब्येत बरोबर नाही, मी आज कशी येऊ? हॅलो तू घरीच मर, थंडीचा करंट लागू नको देऊ. ज्यादा नोटा जमा झाल्या हारामाच्या की त्याची बायको खराब झाली, त्याच्या पोरी असिंत पोरगी खराब झाली, पोट्ट असिंत बारवरच गेलं, लफल्यात गेलं. मला राग येऊ देऊ नका, माझ्या मायनं नाव ठेवलं, मा नाव काही कोण्या महाराजनं नाही ठेवलं. तुम्ही या बेअक्कल लोक लेकर पैदा करता नाव महाराजले विचार, तो महाराज होता काय दोन तीन दिवस? ठाला विठ्ठल आय एम ए सत्यपा, मले कधी मारून टाकलं? चाकू मारले ना मले मुंबईत, रक्तबंबाळ केलं. काही काही लोकांचे मा कीर्तन ऐकल्यावर यायचे धंदे बसतात. मी हजामत करतो, पाणी लावून नावी जात नसून शिंपी आहो ना, फाळतोही जोडून देतो. आणि हे जीवनभर केलं, आता आयुष्याचे 67 वर्ष चालू आहे. आता मारल्या गेलो मेल्या गेलो तरी जिवंत राहे तो, मी मरतच नाही. मी गेलो की आकाश निस्थाने गुरुजी आहे, कीर्तनकार आहे, आनंदपाल आहे, आडनाव काय अंबर ते तेलिया काय कुणबी, पण कुण तेल्याले लहान समजू नका कुणब्यान.
तुकारामाचे अभंग जेव्हा पाण्यात बुडवले तेव्हा लिहिणारे संताजी महाराज जगनाडे होते. म्हणजे कुंभ्याला कोण वाचवलं? तेल्यानं. म्हणजे तेली प्लस कुंभी इजिकल टू शिंपी. म्हणजे जगनाडे महाराज, तुकोबाराया, नरहरी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, चोखा मेळा, गोरोबा कुंभार, संत रविदास, असे आपण तुम्ही एकत्रित आलो. माल्या कीर्तनात मुसलमानही राहतात, बौद्धही राहतात, हिंदूही राहतात, ख्रिश्चनही राहतात. मी कोण्या धर्माची टीका नाही करत. धर्म नाही कहता किसके बहु बेटी पे निगार रखो. कोण्या धर्मात लिहू नाही काय. बायको असताना द्वया दुसऱ्या बाईशी लपलं ठेव, पण तरी हरामखोर लोक आहेतच. मी तुम्हाला नाही म्हणत, जो बदमाश असीन त्याले झोंबन. सतीच्या दारी कुत्ती, पाप्याच्या धारी हत्ती. बाबू काही नाराज उठला म्हटल, तुले लगविले सो जाय म्हटलं, आता कायले उठ. मी तुझ्या माईचं इमान घेऊन सांगितलं, मंदात गडबड लाईन तुटते ना. मले मा माईची खात्री आहे, माय कधी धोका देत नाही, पण बाप बाप धोका देते. मले मालूम आहे, काही काही लोकांनी ना बायकोले सोडलं टीबी आहे म्हणून, तिले आजार आहे म्हणून सोडलं, तिले जास्त पोरी झाल्या म्हणून सोडलं. पण कोण्या बाईनं नवऱ्याले सोडलं सन, एक नाव सांगा. नाही तर बायको बिमार पडली की म्हणते इले पैसे लावल्यापेक्षा कमी पैशात तर दुसरी येते. तुझी नजर लागली मला म्हणून माझ्या मावल्यांनो तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही उठणार नाही. अरे 90 वर्षाची म्हातारी अजूनही तिचा हँडसेट ओके आहे. कोण्या कंपनीचा हँडसेट आहे व तो? किती वय आहे? तब्येत पा, नाही तर तुम्ही नागपुरातले पा. नंबर 2 वाल्याच्या बायका, माझं डोकं दुखते. अहो तुले डोकं कुठं आहे? डोकं फिरलं या बायचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बायचं, डोकं फिरलं या. जास्त पैसा जमा झाला, चारित्र्य गेलं, नैतिकता गेली, इमान गेलं, आरामाचा पैसा. म्हणून तुकाराम महाराज लिहितात जोडून या धन. याच्या पुढचं तुम्ही सांगा, उभं राहून बोला. पुढे उदास विचारे वेच या. तुम्ही तर स्वामीजी दिसून राहिले. क्या बात उदास. तुम्हाला पुस्तक देतो बाबा, सत्यानाश नावाचं पुस्तक आहे, सत्यपालने लिहिलेलं. कोणाचा सत्यानाश? जे अंधश्रद्धा ठेवतील त्याचा सत्यानाश. जे जातीयवाद करतील, तू मांगाचा आहे, तू चंबराचा आहे, हा आदिवासाचा आहे, तुम्ही कोणाचे आहे? उत्तर नाही. आता बोललंय नाही. ए बा, हा शिंप्याचा आहे, हा तेल्याचा, हा कुंब्याचा, हा माळ्याचा. मी शिंप्याचा, तुम्ही कोणाचे? आता आले जाग्यावर. हा बरोबर बोलले तुम्ही. जे जे वाईट असेल ते देऊन टाका. गजानन बाबाला प्रगट दिनानिमित्त कबूल, उदंड आयुष्य वाढो, पण कधी बंद हो. काय आडनाव? कोल्हे. काय धलिंदर आडनाव ठेवले तेल्यात? कोल्हे, कावळे,
कावडी आहेत ना, तुम्ही जंगलातले नाही पण हुशार आहात, चांगलं आहे. धन्यवाद कोले काका. मी म्हटलं ना गुरुजी आ का. गुरुदेवा हमारा प्यारा प्रॉमिस जीवन का उजियारा, गुरुदेवा हमारा प्यारा. मले पाया लागलं जमलं नाही, जीवन लय दुःख होते मला. मी वार करी आहो. गुरुदेवा हमारा प्यारा. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. जीवन का उजियारा त्याच्या वार्डात बरोबर आहे. श्री गुरुदेव की महिमा न्यारी, गड बुद्धि से तन कर डारी, दूर किया अंधियारा, दूर किया अंधियारा. अरे मना रे मना, ये बोलियारा गुरुदेव जीवन का दास कहे सब आओ. श्री गुरुदेव से गजानु बाबाच्या प्रगट दिनानिमित्त मला काही ना काही द्या. बीडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या, गुटखा द्या, जे जे वाईट असेल ते द्या. नाही तर उद्याही तुमच्या बायकांचं कुंकू पुशाचा कार्यक्रम येईल. दारू पिणारा काही लोक स्टँडर्डचे आहेत. महाराज आम्ही दारू नाही पित, बियर पेतो. अरे घरातून धंदा करणं, अंडरग्राउंड करणं काय आहे, एकच आहे ना. टेबला घालून खाणं काय, दुसऱ्याला देणं काय. आज गजानन बाबा निघून जाण्याला किती वर्ष झाले. प्रगट दिन पूर्ण देशामध्ये साजरा होते, बल्कि बाहेर देशात. हे चार पाच कार्यक्रम जगामध्ये होतात. गजान बाबाचा प्रगट दिन, साईबाबाचा विमान चालू आहे. साईबाबा का माणसाला किंमत, महाराजाला किंमत काय आली. साईबाबाच्या तिथं काही लोक म्हणतील की अंधश्रद्धा पेरते सत्यपाल, मला मालूम आहे. पण पहिले ऐकून घ्या पुरं. साईबाबाच्या तिथं कॅन्सर झाला असं कोण आले तर फुकट ऑपरेशन. किडनी पासून वाल पासून असं गजानन बाबाचं काम आहे. मी याही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोग निदान शिबिर ठेवलं, टाळ्या वाजवा. आणि डॉक्टर साहेब उदयही आहे ना, आदरणीय कांबेजी. बस बसा ना काका, काका बसा. बसले आहे. हे वय प्रेम लेकरावर शाल आहे का एखादी दे काका. मले तुम्ही मंगात तुमचा सत्कार करा लागत होता पण तुम्ही दिसले नाही, म्हटलं डबल मार्याले गेले तुम्ही. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे वा वा, टाळ्या वाजवा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. बसा बाबा, आभारी आहे. पाहिलं ना बायो, एवढी बेइज्जती. याले म्हणते माणूस बसा. ते लुंगी किंगी पाहिजे. एक जण किनी अकोटचे आहेत काय, काय आडनाव? निंबाळकर धोबिया काय, भाट म्हणजे भाट आहे भाऊ ना. ते आपले आपले गुरु लोक आहेत. हे दोन तीन जण आहेत सोबती. मी सर्व भाटाईला धन्यवाद देतो की आमचं हे ते पुस्तक
पुरी यंत्रणा सांगतात त्या बापाचं मायचा मायचा म्हणजे भटके विमुक्त मध्ये येतात. चांगलंय. एक दिवस एक जण दारू खूप प्याला. काय म्हणे तू? संदीप पाल महाराज सांगतात मला दारू पिल्यावर म्हणे मले निवडून द्या तुम्ही पुरं जग बदलो. न्यू बुरुजवालाच बदलवलो तांबे भाऊन. नवीन बुरुजवाला काढलं राजू भाऊन. याले म्हणते बदलो ना. पण तो म्हणे मी जग बदलोईन मला एक कॅप निवडून द्या. आणि जप दोन चार बेवडे जमा झाले तो म्हणे मी विश्व बदलोईन. हा म्हणे मी गाव बदलोईन. त्या पेनाराची बायको आली अभे भाऊ म्हणे बेवड्याचे अवल्यात काठी घेऊन आली एवढी मोठी एवढी काठी घेऊन आली अभे बेवड्या काय जग बदलवायचं मागणं काय जग बदलवत. पहिले म्हणे मा लहंगा बदलो धोतराच्या जागी मा लहंगा घातला त्या मला परकोर बदलू म्हणे. पहिले जग काय बदलवत का हात पकडू गे दुनिया का बाबा जिने में भी तो बावर मरने में भी तो बाबा हात पकडू गे. म्हणून बाबू गजानन बाबाचं मंदिर राम मंदिर आता पुढच्या या महिन्यात 19 फेब्रुवारी मी मुंबईत आहो. वाशी मध्ये शिवजयंती 17 तारीख 18 मी नगरमध्ये आहो आणि 19 तारीखला जामखेड जवळ आहो रोहित पवाराच्या मतदारसंघात नगर जिल्हा. 19 तारीखला शिवजयंती बदलवण्याकरता आणि 14 एप्रिल आहे माझ्या भीमाची जयंती. ज्या बायाईले ग्रामपंचायत मध्ये आज उपसरपंच बाई आहे उपसरपंचच नाही बाबू सरपंच किरण दादा निंबाळकर माजी सरपंच आणि आता रनिंग सरपंच आहेत प्रवीण भाऊ झाडे. झाडे लावा झाडे जगवा. अलीकडे जवान पोरं पोरी झाडावर प्रेम नाही करत झाडाखाली प्रेम करतात. झाडावर प्रेम करा. सरपंच साहेबाच्या आडनावरून शिकव नाही. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. एका बागदारानं 2 एकर झाडे लावले पोलीसवाल्यानं पकडलं आणि अंदर केलं. त्याला विचारलं तुले झाड लावायची अक्कल कोण दिली. म्हणे सत्यपाल महाराज गावात आलता तो म्हणे झाडे लावा झाडे जगवा. म्या लावलं म्हणे 2 एकर नाहीतरी कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते. आणि दररोजच्या 10 पुळ्या नगदीनं खपते आणि स्वतःची तलब फुकटात भागते. मी बाबू सर्व गावाच्या मायबापांना धन्यवाद देईन की आपलं गाव आदर्श बनवा. गजानन बाबा तो कृपा करतीलच. तुकडोजी महाराजांना गाणे लिहिले गजानन बाबावर हमारे संतावलिया वही से गाव में रहते हमारे संतावलिया वही से गाव में रहते. देवा जोडून आदर्श घ्या. आता शिव जयंती आहे शिवाजी महाराजचा आदर्श घ्या. उद्या भीम जयंती आहे 14 एप्रिल. माझ्या तरुणांनी सत्यपालले कीर्तन करता आलं असतं काय बोला. आलं असतं मला कीर्तन करू दिलं असतं नसत करू दिलं. तू शिंपी आहेस बाजून होय हा तेली आहे
हा कुणबी आहे, हा माळी आहे, पण आता कोणाच्या बापाची ताकद नाही. मला आवाज बंद कर, सत्याचा आवाज आहे ना. आणि हा अधिकार कोणा दिला? शिवाजी राजानं हा अधिकार दिला, ज्योतिबा फुल्यानं. आणि हा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरान. काही लोकांच्या जीवावर येते मला मालूम आहे. येऊ दे, डबल बलवू नका, पण सत्य पचून घ्या. सत्य पचवावं लागेल कि धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. आम्हाला पचवावं लागेल, समजल्या माय बहिणी? महिला भजन मंडळ आहे ना, एखाद्या बाईनं हात उभा करा. महिला भजन मंडळ, ओके. एखादी ताई आहे, हात वर कर. असल तर हात वर करा. हा त्यात उभ्या राहा, एकटीत राही ना उभी आई. राहूया एक मिनिट. फारच भाव खातात ह्या बुड्या. तू नाही, दोघी नाही, फक्त एक. मी तीन तीन वेळा म्हणून राहिलो महिला भजन मंडळ. मी काय तुम्ही गच्ची दाबा. अरे उभी राय, आता ते कायले काढत? राहू द्या. किती टाइम खात या ना माय. कलर वरून तर आपल्याच पार्टीची दिसून राहिली. ओबीसीच बियाण आहे. आपले लोक वैकूच येतात ना, गोरे गोमटे का हो. या पाय, तू दिशाले चांगली एकदम खपसुरत नाही तर लोक उठून राहिले. सर्व चालू लोक आहेत. हा धरिला धरिला जमल. 200 रुपये दे मी. ओ बाई 200 लावू दे, साडी दे. तुला काय वाटलं? किती चांगलं म्हटलं होते. अजून म्हणणं एक अंध, एक लाईन थोडस येत. दुसरं म्हणा, एक लाईन. शेगा कुठा शिडी कुठ, शेगा कुठा शिडी कुठ, गण गण गणात, गण गण गणात, गजाननान मंत्र दिला लहानपणात, गजाननान मंत्र दिला लहानपणात. काय वाट. आणि हे आहे गजान बाबाची कृपा आहे. हे कोण दिली साडी? हे टिकूनच आली गजानन बाबाच्या जवळून घेऊन. टाळ्या, आता तू बाईची जात आहे ना. लोकाईले 10 बोट आहेत, तुले 11 बोट आहेत. दाखव हात वर. पाय दोन. लोक म्हणतील सुनील केदार साहेबाचा माणूस आहे, पंजा दाखवते. नाही रे बाबा, हा पंजा नाही, हे 6वं बोट आहे. धन्यवाद आई. बस आता तो आला आवाज आहे की नाही मन भर. धरिला धरिला तू बाईची जात आहे. आता हा टोल नाक्यावरचा आहे मन. धरिला पंढरीचा चोर. कोणाचा बारीक आवाज आहे याचा की तुमचा? पंढरीचा नाही मन. धरिला पंढरीचा चोर याचा आवाज पाय पुढे मन मन. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. सांग कोणाचा आहे बारीक आवाज? गजाबाऊचा. की तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही आशिकी है, तू मेरी जिंदगी. चालत काय फुटाळ्या तलावावर? मेरी हर खुशी है, तू मेरी जिंदगी है. माँ भावाचा आवाज एखाद्याही बाईचा एवढा बारीक आवाज दाखवून दे. त्या घरी भांडे घासायला राहील, त्या नवऱ्याची चाकरी करीन मी. माणसाची जात होय काय तू? टोलनाक्यावरचा होय गजाय. मेरे अंगणे तुम्हारा क्या काम है,
तुम्ही लोक लय खुश आहात त्याच्यावर. मी दिसलो की म्हणते गजा भाऊ कुठं आहे, मी म्हणतो हा आले काय या साहेब. माईची शपथ म्हटलं होतं ना, हे ते यासाठी म्हटलं होत. गडबड होते ना, आणि तुमच्याजवळ चार चार पाच पाच चॅनल आहेत, तुमच्याजवळ चार चार पाच पाच चॅनल आहे तरी चुपचाप बसू ना. तू म्हणशीन चॅनल म्हणजे काय लेकर, कमाल आहे तुही भाई कमाल आहे तुही. दोन घेतले कढी चार पायी पायी, घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही. पण एक बाई नाही हल्ली अजून. इकडे दोन तीन जण उठले, हे माणसं यायचं मन स्थिर नाही. दिल है कि मानता नहीं, ये बेकरारी क्यों हो रही है ये जानता भी नहीं. ओ दिल है कि मानता नहीं, दिल है कि मानता नहीं. ऐकल, फक्त माझी तुम्हाला प्रार्थना आहे, सबस्क्राईब माझं यूट्यूब चॅनल करू नका, मले पैसे भेटतील. माय यूट्यूबचे लोकाईलेच पैसे भेटून राहिले, लाखाई न कोटी लोक आहेत यूट्यूबवर माझ्या. पण माझं फेसबुकवर कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, न्यू बुरुजवाला. तुम्ही शेअर करा आपल्या मोबाईलवर, तुमच्या मित्राईले ऐकू द्या. तुम्ही शेअर केला म्हणजे घरी बायको पाहिजे ना, आणि तिले फोन लावू द्या, हॅलो झोपली का तू, कशी झोपू, मला तर नेला नाही तुम्ही, एकटेच गेले. मी निस्ताने गुरुजीच्या अंगावर बसलो, अहो मला न्यावं लागत होतं ना. सत्यपाल महाराजचं कीर्तन आहे केले, मला नेलं नाही, एकटे आले तुम्ही, दुश्मनी केली. आजचं कीर्तन बायाले ऐकू देत. मी अंधश्रद्धा वाढवणारा महाराज नाही की तांब्याभर पाणी टाका मग तू MBBS पास होशीन. अशी कशी होशीन पास बेअक्कल, तुले जर पैसेही घरात कमवायचे आहेत तर मेहनत करा लागेल. हे बघ लाऊडस्पीकरवाले डेव्हलपर्स अमर डेकोरेशन, ते माऊली डेको फ्लॅट, कोणाली फ्लॅट लागला की राजूभाऊ कांबेले जिले भेटा. गुरु माऊली लँड डेव्हलपर्स, धंद्या करून श्रीमंत व्हाल. तुम्ही म्हणाल तांब्याभर पाणी टाकलं तर चिवत्या बनवायचा धंदा आहे ना, तांब्याभर पाण्यानं काय फरक पडतो. तुम्ही अवघा जन्म गमावला आणि केलं काहीच नाही. रामदेव बाबा तर सांगते, हे करा लागेल ना, मेहनत करा लागेल ना. तुम्हाला आता सत्यपालची तब्येत, मला राजू भाऊ म्हणत, राजा जसेचे तसेच आहात तुम्ही. मी ऐकलं मेहनत आहे ना, वावरातही काम करतो, आयत्या भिळाच्या नागोबाले धंद्याने खानन बसलो. एक तर खानन जाण, काही काही अहिदी लोक आहेत गावात, काहीच करत नाही. फक्त ए नारायण इकडे साहेबांना गरम आण, फक्त पंक्तीत हो भाषक्या करते, तात वाढत नाही. इकडे साहेबांना गरम आण, काऊन साहेब तुझ्या मायचा नवरा आहे का, लग्न अगोदर कनेक्शन होतं का तुझ्या तुझ्या मम्मीच. मले अहिदी लोक आवडत नाही, हल्याच्या जातीतले आहेत जे कोणाला काम सांगतात. मी खाऊन फ्री आहो, मी भांडेही घासतो, माय कपडे मीच धुतो, थंड्या पाण्यानंच अंग धुतो, कोणतं व्यसन नाही, शरीराला परिश्रम देतो,
अरे व्यायाम केल्यापेक्षा आपल्या मायचं लुगडं धुवून पा, कसा व्यायाम होते. मी केलं 19 वर्ष माई माय बेडवर होती आहे, ऑटोमॅटिक तर पूर आग हालते. फ्री राहते मग मी एवढा फ्री आहो. शेतकरी लोक आता हे बुढी या बुढील साडी दिली ती सून म्हणते, चारही सुना म्हणतात राहू द्या ना आते भाई, गॅसवर बसा ना, तुम्ही काही करू नका तरी मर मर करत, करू नको तरी करतेच म्हणून सुनीच्या आवडीचे आहेत. काम करा ज्या बायाचं काही भाऊ हॅलो याला कमी झाला आहे शेल बाबू शेल लूच पडले घेर बदलो इस्टेट गेली तर खाऊ एक फ्लॅट घेऊ आपण एक फ्लॅट घेऊ आणि यांच्याच घरी राहू महाराज लोकायले द्या इतके महाराज करोडपती झाले यायले काय काम आहे रे गजानन बाबाच्या त्याच्या नावावर काय इस्टेट आहे त्याच्या पोराच्या नावावर इस्टेट आहे यायचे तुम्ही हायस्कूल पा यायच्याच जातीत बसले बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव भाऊ चुलत भाऊ शाळ भाऊ बाळ खाऊ यायच्या संस्था यायच्या खानदानीत आहे. तिथं कुंड्याची पोरगी नोकरीवर नाही तेल्याची नाही बुद्ध्याची तर पाहिजेच नाही मांगाची तर नको सांभाळ. अरे गजानन बाबान जातीयवाद नाही केला मला गावातल्या बुद्धाच्या पोराच उपसरपंचाच साईबाबाच्या शिर्डीले बुद्धाच्या उपसरपंच ऑपरेशन झालं. जातीयवाद संताले नाही बाबा. तुकडोजी महाराज लिहितात ना भेद लयाला जाओ जगाता असा लयाला आम्हाला असा प्रगट दिन साजरा करायचा. बोलो सद्गुरु गजानन महाराज की जय. पूरग्रस्ताने मदत केली गजानन बाबा संस्था शांती अखंडित राहो राहो भेद लयाला जाओ संतांच्या मुळ जीवनामध्ये बदल आला आणि एवढा मोठा प्रगट दिनाचा खर्च आहे. उद्या महाप्रसाद आहे पत्रिका होती ना उद्या भुसारी महाराज त्यांचाही कार्यक्रम आहे काल्याचं कीर्तन आता सत्यपाल सकाळी सामूहिक पारायण दुपारी भजन झालं याच्या मागे काही ना काही उद्देश आहे ना. माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना आहे मंदिर बुद्ध विहार मस्जिद आणि चर्च किती शांततेत बसले पहा बर. लहान लहान लेकर आहेत लहान लहान मुली आहेत ते छोटे मुलं मायच्या मांडीवर आहेत. आता याले काय कीर्तन समजून राहिलो उभा नाही रे ये आ आ आ शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव सांग. ये माईक हातात घे तुझ्या तुझ्या माईक हातात शिवरायाच्या वडिलाचं नाव बोल मागचे बोल ना कोणी बोल. 19 फेब्रुवारी आहे ना माहित आहे का मान नाही हलवायची माहित आहे का माहित आहे. अरे माईक मध्ये बोल ना. अरे माहित आहे काय नाही बर जाऊ दे. महात्मा गांधीच्या बापाचं नाव रिसर्च केलं ना भोंगाळे सरांनी
इकडे रिसर्च नाही ना, इकडे फक्त मोबाईल सर्च करणं चालू आहे. मुलीला मालूम आहे तुया जेवढी मुलगी उभी करतो. राय बाई मुलीने बोला, राय बाळा उभी याच्या जेवढी मुलगी उभी राहिलं बेटा. सांग महात्मा गांधीच्या वडिलाचं नाव. करमचंद गांधी म्हणते ते. ये बाबा बक्षीस देतो ना. ए बाय शिकता शिकता तीन मान झाले पण शिकायला गेन बाबू. बरोबर, तुही हुशार आहे, तुलाही शिकायला लागेल ना की करमचंदचा अवघ्या जगात गाजलेला मुलगा कोण. बोल लोक. अवघ्या जगात त्या गावातल्या भोंगाळे गुरुजीनं ते रिसर्च केलं महात्मा गांधी विषया. मग करमचंद गांधीचा जगात नावाजलेला मुलगा कोण. बोल माईक मध्ये बोल. लावला अंदाज त्यानं. लाईफ लाईन क्लिअर केली तुया. धन्यवाद ताई. तुला ग्रामगीता मालूम आहे? ग्रामगीता गाडगे बाबा. हा मग गाडगे बाबा घे टाळ्या. तुही गाडगे बाबा वाच. काय म्हणत गाडगे बाबा मालूम आहे बाबू? ते पोरगी हुशार आहे की तू. बोल. ताई हुशार आहे. पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही कुणाचा उधार. वाच वाचो जिंदगीत वाचो. मुलापेक्षा मुलगी बरी दोन्ही कुणाचा. तोही हुशार आहे अंदाज लावला. मुलगी बरी दोन्ही कुणाचा उधार करी. म्हणून माय बापाच्या पाया लागतो. जस राजू भाऊचे पोरग पोरगी डॉक्टर हाळके डॉक्टर डॉक्टर पटवारी शिक्षक भुजाळे खोबरागडे देशपांडे धामदार झाले कांबे. मी जाणून अवघे आडनाव लिहून घेतो. ते तुमच्या गावात प्रेमचंद सावजी तेही हुशार आहे. ते इंग्लिश येत नाही ना गुरुजी. व्याचरी म्हणजे काय? अंड्यापासून पिल्लं तयार करतात. आजकाल असंच आहे. म्हशीला इंजेक्शन देतात. आजकाल बेबी ट्यूब होऊन राहिलं ना डॉक्टर साहेब. लेकरू होत नाही हा विषयच नाही विज्ञान. म्हणून जेवढा अध्यात्म कामाचा आहे तेवढं विज्ञान कामाचा आहे. माझी बायको मेली तर मेडिकल कॉलेजला दिलं. देवदान केलं मी. डॉक्टर शिकतात ना. माझा मुलगा डॉक्टर आहे म्हणून मला अक्कल आली. म्हणे बाबा आम्ही बॉडीवर शिकतो. म्हटलं धर्मपाल. त्याचं नाव धर्मपाल आहे. म्हटलं धर्मपाल बॉड्या मिळतात रे लोक देतात रे बे अक्कल. म्हणे बाबा ज्याले अक्कल आहे ते मेल्यावर जाळल्यानंतर राख कणा नदीत नेत नाही. ते म्हणे बॉडी देतात. आमच्या सारखे हजारो डॉक्टर पैदा होतात बॉडीवर शिकतात ना. खोट आहे काय कांबे साहेब? बॉडी दान किती देहदान किती महत्वाचं. पण हे नाही, हे मेल्यावर तूप टाकते. तूप 700 रुपये किलो ते तूप टाकता. मी असं बोललो काही लोकांच्या जीवावर आहेत. बापाले काय देते मेल्यावर? केस. काय दिलं बे बापाले? केस. तुम्ही केस काऊन देता? केस 15 दिवसात येतात ना बारके बारके. मा बायकोले मी पाणी नाही टाकलं मेल्यावर. चिवत्या बनवायचं कीर्तन नाही. रावण दहा तोंड्या होता. खरंच सांगा कांबे साहेब दहा तोंडाचं लेकरू असं
त्याच्या मायेच्या डिलिव्हरीले किती त्रास झाला. हॅलो कहीच कही तुकलोजी महाराजानं लिहिलं क्या कहते हो बात पुरानी. अरे काहीच्या काही लोकांना सांगतात राम राया मला आवडले. बोलो रामचंद्र भगवान की. रामाचं जीवन आदर्श आहे. प्रभू राम रायाच जीवन आदर्श आहे. राम रायाले लेकर किती होते बोला मुलांनी बोला. दोनच लवकुश. राम रायाचे चारही भाऊ होते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. देरानं भाऊजाईचा सीता मैयाचा चेहरा पाहिला नाही. आजकाल आपण लपडे पाहतो. देर भाऊजाईचा ना खरा देर भाऊजाईचा ना खरा गुरु बहीण भावाच्या घरा गुरु बहीण भावाच्या घरा सासऱ्यानं केला सुनेचा कचरा हो हे पोट नाही उभारा पुरा पता देतो. अरे बाप आपल्या पोरीवर अत्याचार करून राहिला. हंस चुनेगा हंस चुनेगा कौवा मोती म्हणून बाबो कीर्तनाची प्रबोधनाची गरज आहे. समजलं माई माऊल्यांनो. कुंभकर्णाला कुंभकर्णाची लीला सांगते. दोन दोन दिवस खाते कुंभकर्ण सांगत. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा 6 महिने खात बसायचा. मग तो हागे किती महिने. मग तर ट्रक बोलावले संदहा WCL मधले भरा. काहीच काही लिहून ठेवलं म्हणून तुमच्या समोर ग्रामगीता सांगतो. माझे एक मित्र आले पारशिवनीवरून. विद्वान आहे हुशार आहे. राजाचं पोरग होत ते एक वेळा. आताही काही कमी नाही. त्याचं नाव आहे मोहन लोहकरे. पारशिव नेऊन आले 3-4 जण. उभे राहा मोहन भाऊ. त्या ते बंगाल मध्ये तुमचे ते कोण होते कर्नाटकात राजा होते तुमचे ते कोण होते. आते मामन त्याची इस्टेट ढेप आहे. खोट आहे. राजा आणि राजाच भाचा. या 1 मिनिट. आता हा माणूस भगव्या टोपीवर वाटते ना असंच असीन. पण असं नाही. याच्या बुलेटची किंमतच किती आहे. विठ्ठल विजय मारल्या त्याच्या बापाचे पार्टनर विठ्ठल मारल्या. आणि ते इथं दत्तक होते. विजय म्हणल्या महात्मा गांधीचा चष्मा घेतला होता त्याचा बाप. एवढा मोठा माणूस पण बाबो एवढा जमीनवर आहे मोहन भाऊ. मी 2-3 वेळा जेवण केलं त्याच्या घरी. हात जोडले की माणूस कोणाले म्हणाव. आणि आता काय कार्यक्रम करतात मालूम आहे. आता यायच्या गावात होळीचा कार्यक्रम आहे. होळी कशी करतात हे लाकडं जाळत नाही. पुरी पारशिवनी गाव 2-400 पोरं आहेत. 1500 मुलं आहेत पारशिवनीचे. तुमचे ते मित्र उभं करा. हँडसेट बारके दिसतच नाही. हेवी MI हँडसेट दिसून. या 1 मिनिट एक एक पुस्तक घेऊन जा. हे पुरं ग्रामगीतेच काम करत. हे तुम्ही हे ना वाचत काय. कुंभकर्ण 6 महिने झोपे. आज गरज आहे ग्रामगीतेची.
तुकोबाच्या अभंग गाथेचे संविधानाचाही प्रचार करता. धन्यवाद. तुम्हा चौघांनाही पुस्तक देतो. मला नगरच्या पतसंस्थेनं दिले, करोडो रुपयाची पतसंस्था, 100 करोडच्या वर गेली नागे बाबा पतसंस्था. एक माळ्याचा पोरगा आहे. 50,000 पुस्तक दिले आणि कॅलेंडर दिले कमीत कमी 1,00,000 लोकाईले वाटायले. धन्यवाद. काड्या तुमची रंगपंचमी रंग टाकायची नाही. हे फोटे वहिनीच्या अंगावर रंग टाकतात आणि तेवढंच मग क्रीन टच बॉडी टच. दीदी तेरा देवर दिवाना. अरे अरे मारे दारवा पेते रंगपंचमी साजरी करते. तुम्हाला या गजानन बाबाची शपथ. तुम्हाला रंगपंचमी कार्याची आहे, रक्तदानाचा कार्यक्रम घ्या. लाल रंगाचं रक्त अंगावर नका टाकू वहिनीच्या. वहिनी जेव्हा बिमार पडील ना तिच्या नशीमध्ये द्या रक्त. भांडणं करून नालेत काय गमावतात रक्त. सत्यपालनं 3 देहदान केले घरात. 2,000 सामुदायिक विवाह लावले मी आणि माझही लग्न सामुदायिक लावलं. लक्षात घ्या, माझ्या भावाचं गजाननचं लग्न झालं नाही तर म्हणसान. तुमच्या पत्नीचं आता तुमचं वय संकल्प घेतला. मेल्यानंतर नवरा बायको दोघही नाही देहदानाचा संकल्प घेतला. माझी बायको जेव्हा मरण पावली तेव्हा माझ्या घरी आले होते. मी 3 वर्ष रडत होतो. बायको गेल्यावर माणूस जिवंत राहणं मुश्किल आहे. पण मले वाचवलो कोण? संताच्या विचारान. तुकडोजी बाबाचं भजन आलं बाय म्हणतात. कोणतं मालूम आहे? खरी मिळते जीवन जागते. त्याग ठेवा स्वर्गात सेवा. रोग भोग काही नसे. म्हणून ज्या भाईनं रक्तदान केलं ती नऊ उभं राहा. कधीतरी केलं असं रक्तदान? तो कधीतरी एक वेळा कधीतरी केलं असं रक्तदान? तो राही ना बाई उभी. तुम्ही राय का? नाही ते बाई नाही. कायची म्हातारी बाई, कायची रक्तदान करीन. अजून कोणी असेल तर उभे राहा ना. एकही बाई नाही बुरुजवाड्यात. म्हणून इथं मुली उभी राही ना बाई. ते आता कमाल केली, मले लोकाईले दाखवू दे. या गावातल्या मुली प्राध्यापिका इंजिनियर डॉक्टर कलेक्टर तहसीलदार म्या 10 वेळा विचारलं पण मले उत्तर आलं. का? त्याले हे कारण आहे. तुम्ही रक्तदान का केलं मॅडम? तू स्वतः डॉक्टर आहे तर रक्ताची किंमत तुम्हाला कळते. डॉक्टर आहे ना. धन्यवाद बेटा. तुझ्या माय बापाले धन्यवाद. धन्य माता पिता तय. काही लोक म्हणतील पाहिनं राजूभाऊची पोरगी आहे म्हणून 2-2 खेप. तसं नाही, 2-2 वेळा कौतुक नाही करत. तिनं रक्तदान केलं. ताई 1 मिनिट या. तुम्ही रक्तदानाबद्दल या भायाला सांगा बरं 2 मिनिट. नाही तर किती देवदेव केलं तर काय काम आहे तिनं? काय कामात इन्सान? देव 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 देव. मारे पोथ्या वाचले. अव माय तुझ्या पोराले शिकवजो, तुझ्या पोरीले शिकवजो. मंदिरात राहून मग मार. पहिले जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊन तपासा जिल्हा परिषदच्या शाळेचे दरवाजे बरोबर आहेत की नाही. त्याशिवाय बुरुजवाड्याचा उद्धार होणार नाही.
नाही तर बुरुज वाळा प्रसाद भंडारा डोकं वापरा बोल बेटा सांगतो रक्तदान किती काढतात या बायाच्या डोक्यात आलं पाहिजे आणि या बाया तयार झाल्या पाहिजे पुढच्या वर्षी रक्तदानाचा कार्यक्रम तुम्ही दोघं बहीण भाऊ आणि त्या गावातले कोणी हे जे गजानन महाराज मंडळ आहे तुम्ही पुढच्या वर्षी रक्तदान घ्या आणि आज देहदानाचा संकल्प घ्या मग गजानन बाबा येणार बोलत आहे बोला माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की रक्तदान हे आयुष्यातील सगळ्यात श्रेष्ठ दान असं मानलं जातं रक्त म्हणजे जीव म्हणजे लोकांचा जीव वाचवणे म्हणून रक्तदान श्रेष्ठ दान आहे आणि ते सर्वांनी करायलाच पाहिजे धन्यवाद बर रक्त एका वर्षात किती वेळा द्यावं लागते बाई तू डॉक्टरी नसल्याच्यानं तुला समजत किंवा भावाला समजत सहा महिन्यामध्ये एक ते दोन वेळा रक्तदान करायला पाहिजे म्हणजे वर्षातून तुम्ही तीन चारदा रक्तदान करू शकता धन्यवाद मी रक्तदानाच्या कार्यक्रमाला जातो ना बेटा म्हणून मला तीन महिन्यातून एक वेळा दिलं तरी चालते पण मला घ्यायच नाही म्हणे वय झालं तो आलं मी म्हणू मा रक्त घेणार म्हणे नाही ताई ताई पुस्तक धन्यवाद विदेवीना मती गेली मती विना गती गेली काही काही बाई मती गेली काही काही बाया नागपूर जिल्ह्यात काही काही बायकाईच्या अंगात येते बा तुमच्या भरुजवाड्यात नाही येत देवी अंगताली बाई देवी अंगताली बाई अंगताली बाई दोन चार माणसाला आवरत नाही अंगताली बाई देवी अंगताली बाई अंगताली बाई काही काही माणसाच्या अंगात देव येते रेकाम चोटायच्या तुझ्या अंगात शिवाजी महाराजांना तुझ्या माईनं दूध पाजलं संत तुझ्या अंगात बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान पैदा करून दाखव ना ते नाही येणार देव येते अंगताला बाई देवा अंगताला बाई अंगताला बाई तुमच्या माथ्यावर हे देवाचे चमचे आहेत चार पण घट्ट पकड हे मठातले चमचे आहेत पंक्त फुकट डोकू मागे मत पडून देव अरे घट्ट पकडू ना काय अबे सांग ना बे लवकर अंगुल झटके क्यों दे रे देवाचा न्यूट्रल गेअर खराब झाला म्हणून देव गेअर में रहता तो हमने मंगना क्या मंगो ओ हमारे गाँव में की बाई है बाई बाईचं नाव काढलं की महाराज गडबड करत चला महाराज लोक जेल मध्ये आहेत ना दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्त म्हातारे महाराज आपलं कीर्तन आहे अंधश्रद्धा निर्मूलन गजानन बाबा त्याच्या डोळ्यात कधी फरक नाही पडला साईबाबाच्या डोळ्यात फरक नाही पडला मुलगी जाऊ की म्हातारी जाऊ श्रीमंत जाऊ की गरीब जाऊ मायगावचा माणूस आहे भाताचा प्रेम करते ना मला शाल देऊन टाकली उरावर आवाज बघ प्रेम देत नाहीत ना दारू पेला की झापे तू पियलाय अरे पियलाय तर काय तू गरीब माणूस आहे म्हणून पियला तुमच्यातली व्हीआयपी ची अवल्यात काय पियत नाही बे तुम्ही बार मध्ये छकमारी करता मला सांगून राहिले तुमचे फेसबुक पाहून तुमचं थोबाळ पाहून तर बजेट बसवतो पण गरीबाच्या पोरीचा हात धरला तर बोंबा म्हणून मी त्या माणसाले इज्जत दिली मी प्रेम दिलं एकदम चुपचाप शांत बसले नाही तर पेनार आले कोणाले थांबवायची ताकद नाही कोण थांबून द्यावं तुम्ही किती तुमच्या घरचे मोठे राहा पेनाराच्या समजा मेला तर जन्मभर जेलमध्ये चार पाच जण जाते राजू भाऊ हे असं आहे म्हणून प्रेमा प्रेमानच निपटो जीवनभर कोणाची बाजू घेऊ नका बाजू घ्याल तर गजानन बाबाची अम्मा नकळे ज्ञान अम्मा नकळे ज्ञान नकळे पुराण आलं लक्षात बाबू आताची गोष्ट आहे
प्रेम दिलं ना मंगापासून उठले नाही आणि कार्यक्रम संपल्यावर 100 रुपये घेऊन जायचा माझं. मला यायनं दिले ना पण उतरल्यावर प्यायसाठी काय. भारत माता की जय. आता तुझ्या मायच्या दुधात दारू टाकायची नाही. लहानपणी काय पेले बोला. दूध पेले आपल्या मायच. तिनं रगत जमा केलं एक एक दुधाचा थेंब जमा. आता दारू आजपासून पेन बंद. कबूल कबूल. मै तुझे उभे न कर उभे न कर. शेवटी ते शपथ द्यावा लागेल एवढ्या मोठ्या लोक आहे. क्या बात है. मा गावचे तर नंतर भेटू आपण. आता उतरेपर्यंत देत नाही तो मंगात दिले असते. नाही तर आता उठून मारून आले असते. 50 ग्रॅम मारू तो रस्ता भुली जाए. और 100 ग्रॅम मारू नाली में गिरी जाए. त्या बाईले बचो. हे बाई बच. ओ बाई बच उभी नको. अरे तिच्या अंगात आलं काय. येळ लागलं या बहिला येळ लागलं या. बोला येड लागलं या बैला येड लागलं या येड लागलं या बैला येड लागलं या. देवफेव काही कोण्या रिकाम चोटाच्या अंगात येत नाही. नाही तुम्हाला देव जर करायचा आहे ते न बंद करत कि मी पेटून घेऊ. हा खाली वाच. पेटून घेतो मी. काय काय बाया म्हणतील काय काय बाया म्हणतील. तुले मरायचं आहे मर पण कीर्तन झाल्यावर ऐकल्यावर मग काय घेणार. चिवत्या बनवून आहे ना. मला चटकत लागत नाही महाराज आहो ना मी. बोला लुच्चे महाराज की. या जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही भूत नाही नजर लागत नाही. नाही हे तो कार्यक्रम आहे बाब. बस त्या बाईले बस बसून द्या बाई. ए बाई बस बसून द्या ना. ए मॅडम बस ना. एकही मॅडम नाही. सर्व बायका इकडे आहेत. पाहिलं तर तुमचा नवरा तुमच्या बायाच्या नवरे याच्यात आहेत काही. तू इथं हजर असतानाही काही काम होत काय तुमचं माग पायाच. शरम नाही वाटत. इथं असूनही लाईन मारली गम्मत. मला कीर्तन दरम्यान असं नाही केलं तर थंडीत बसन का. म्हणून मी जोर लगा के जोर लगा के जोर लगा के. मी तुम्हाला चिपकवलं ना फेविकॉल ना. मला असं करत लागते. डोक्यातल्या अंधश्रद्धा गेल्याशिवाय प्रगती नाही. गजानन बाबा म्हणजे अंधश्रद्धा नाही. इंजिनियर कॉलेज आहे गजानन बाबाच्या नावाचं. आदर्श इंजिनियर कॉलेज आहे. द्यावात संत शिरोमणी गजानन महाराज की जय. जरा जोरात गाडगे बाबा की जय. गाडगे बाबा शिकले नाही पण विद्यापीठ आहे गाडगे बाबा. एका धोब्याच्या माणसाच त्याच्या नावाच विद्यापीठ आहे. तुकडोजी महाराजाचं आई विद्यापीठ आहे. वर्ध्याची बाई आहे बेलखोळे मॅडम. कुंड्याची पत्नी डॉक्टर बेलखोळेची पत्नी. शास्त्र डॉक्टरेट मिळवली
हिंदी साहित्यावर तुकलोजी महाराजांची. म्हणून बाई आईनं तुझ्या मालकाले 50 रुपये मागजो आणि एक ग्राम गीता घेऊन जातो. राहिले 50, 10 रुपयाचं एक पुस्तक तरी नेतो. आम्ही वाचत नाही ना, याच्यात चांगले गाणे लिहिले नाही मी. कुणाशी वैरणाचे ज्योतिबा फुले सरी वांचे. जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती. सुंदर गाणे लिहिले मी या नागपूर नगरीशी. ज्योत लावी क्रांतीची, धनी मला विदकवाना. अरे माय बापो, दीक्षाभूमीहून बुद्ध लोक करोडो रुपयाचे पुस्तक आणतात. म्हणून सर्वात शिक्षणात कोण्या जातीचे लोक आहेत? कलेक्टर, कमिशनर, आयुक्त, SP, न्यायाधीश कोणाचे आहेत? पुस्तक वाचणाऱ्याचे. जातीचं नाव नाही घेत मी, पाहून घे हायेस्ट. आणि खालचे कोण आहेत? ओपन, SC. आणि आपण पंक्तीत फिरू फिरू. डोळे लाव, सत्यपाल. इकडे तर तृतीय पंथी भेटते तसाच दिसते. सत्यपाल दिवस बदलले बाबू, डोळे लावले त्यानं. 3 मूर्तीत बसवला सत्यपाल. भुकू भुकू 52 वर्ष झाले ओरडून राहिला. म्हणून बदल पाळा. मेल्यावरही म्या ठरवलं, मी ज्या जिल्ह्यात मेलो आज मी नागपूर जिल्ह्यात आहो. दररोज जिल्हा चेंज होते. 16 मुंबईत आहो, 17 नगरमध्ये आहो, 19 जामखेड. डेली बदलोत. मी ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे. घरी आणू नये, समाधी बांधू नये, नाहीतर दोघ जण येतील बसतील घंट्या हलो. धंदा नाही करणे. मेल्यावर मा आश्रमात फोटोही लागू देणार नाही. दररोज 100-100 फोटो बनतात. आज लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. कितीक लोक दररोज वाट पाहतात. आज कीर्तन नाही काय? माय ड्रायव्हरले विचारतात, राजा साहेब आज कीर्तन कुठं आहे? आज लाईव्ह करा. दररोज करोडोनं लोक प्रेम करतात. मी काय कमी बँक बॅलन्स आहे काय? पण तरी माझ्यावर ED लागत नाही. देशमुख साहेब घरी आले आज. ठाल विठ्ठल, ठाल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. आलं लक्षात? तुम्हा माय बापाचं प्रेम आहे ना. तुमच्यातली ताकद नाही ना, कोण घरी जाऊन दाखवा. 1 लाख रुपये देतो. राजू भाऊ कोणी जाणार नाही घरी. काहून? तुम्ही कार्यकर्ते चांगले आणा, आयोजक. ते संचलन कोण केलं आज? संचलन कोण केलं आज? नाही सुंदर संचलन केलं. कुठं आहेत ते? तुम्ही केलं काय? या इकडे. एवढा ब्लॅक कलर असल्यावरी गुणवान. काले है तो दिलवाले. काय सुंदर संचलन केलं भाऊ तुम्ही. काय नाव? माळी आहे काय? आम्ही नाविक नाविक कटिंग करू बारीक बारीक. संत सेना महाराज की जय. गुरुजी तुम्हाला तर कळ, तुम्ही टीचर आहे काय? काय करता? नाव्याचा बिझनेस नाही केला आणि फोटोग्राफी फोटो काढून याच
खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया तू खिच मेरी फोटो तू मोठ्या माणसाचं लग्न असलं पोरीचं लय फोटो काढत एक्शन घ्यायला होत्या फोटो काढून घ्या तुम्ही आपण बारा बोलू ते दारा आणि हे मालक आहे कांबे हे मालक आहे आपण कटिंगा केल्या लहानपणी पोत तो आलंच घेऊन ये ब्लेड चांगलं वापर देणं घेणं काही नाही पैसे मागायले मंगे रस्त्यात मांगतले तर लाज नाही वाटत काय तुले पैसे कुठेही मागत अबे गद्याच्या बच्च्या त्यानं कटिंग केली त्यानं कपडे शिवले त्याच्या घरी नेऊन दिलं त्याला मांग्याचं काऊन वाट पाहायचं तुम्ही हुशारी केली नाव्याचे साहेब फोटोच्या मागा लागले व्हिडिओ कॅमेरा नाही का कुठं लग्नात गेली की म्हाताऱ्या बायाच्या अंगावर घेतात ना नाही तर कॅमेरा म्हणून लय जादू ग चांगली चुंगलं फेसबुक दिसलं की तुम्ही मस्त सुंदर संचलन केलं तुम्हाला एक पुस्तक माझ्या जीवनावरच देत तुम्ही सत्यपाल पुराच वाचा तसं तर तुमचे माय तुम्ही मायाबद्दल किती बोलत होते पुरा स्टडी आहे सुशिक्षिता किती झालं शिक्षण बारावी पास नोकरी नाही लागली कोण लावते करू नारू कुंभार शिंपी यायच्या संस्थेत यायचंच बियाणं आहे बाप अध्यक्ष माय उपाध्यक्ष अरे सरपंच नाही हुदे मरे देलो ते तर हु देल जात हाड्या बर अरे तुम्हाला काय वाटते बायाईले तुले उपसरपंच हू दिलं ग्रामपंचायत मेंबर ते सुकरमान सावित्रीबाई जिजाबाई शिवाजीराजे बाबासाहेब आंबेडकरांची ताकद आहे म्हणून तुम्ही बाया खुर्चीवर विधवा बाया कीर्तन ऐकून राहिले नाही तर विधवा बाईले नवरदयाच्या समोर नव्हती येऊ देत इतके आरामखोर लोक आहेत मग तुया काय नवरा तुया हातानं मारला काय गच्ची दाबू त्या काय गुन्हा केला पण ज्योतिबा फुले सावित्री आली आणि तुम्हा माय माऊल्याचं कल्याण झालं होत अंगणवाडी शिक्षिका आली काय बाई मॅडम अंगणवाडी शिक्षिका उभ्या राहा असेल तो उभे राहा उभ्या राहा ना मॅडम त्या दोघी मदतनीस आहात काय तुम्ही टीचर कोण आहे मदतनीस कोण आहे तुम्ही मदतनीस की टीचर दोघी टीचर या दोघी धनी बस बाई खाली बाई तू बस तुम्ही खाली बसा एक मिनिट लेट केलं ना तुम्ही या या त्या बाईने लेट नाही केलं तब्येतचा परिणाम आहे डोंग्याचा त्रास चालू आहे या मागच्या दीड महिन्यात त्रास वाढला तुमचा भारत माता की जय आम्ही गोंधळी गोंधळी सावित्री बाईचे गोंधळी गोंधळी मंदात कोणी लगलेले उठणार नाही गोंधळी गोंधळी मी कीर्तन बंद करी जास्त तुम्हाला किती तास म्हटलं होत कीर्तन बंद करू काय तुमचं प्रेम आहे दिल ऐसे संभालता हूं जैसे जेवर संभालता है कोई और आईना देख कर तसल्ली हुई मुझे भी जानता है कोई एवढ्या थंडीत एवढे माय माय बहिणी बसल्या तुम्ही बसले हे तर उपकार केले तुम्ही अंगणवाडीमध्ये काय दिली टीचर हा की मदतनीस हो ना मदतनीस बाकीचे काम तुम्हीच करता मग तर यशोमती मैयाचे बोले नंदलाल तू तर यशोदा आहे ते यशोदेनं कृष्णाले जीव घातलं तू गावातल्या गरिबाच्या लेकराईले खाऊ घालता
सरकार देते तुम्हाले। हॅलो हॅलो आवाज कम व्हायचं का मग नाही साडी दे। धन्यवाद मारे तुम म्हणाल मारा छाड्याच वाटून राहिला काय बायाले फसवते काय काय नाव आहे ताई माझं करुणा चांदूरकर। खरंच करुणा आहे प्रज्ञाशील करुणा। करुणाचा अर्थ काय ताई दया प्रेम शांती टाळ्या। वा आजी सांग ना काय माझं बाबा मला किती शिकले मॅडम माझं बी ए ग्रॅज्युएशन झालंय। बी ए ग्रॅज्युएशन समजलं काय बिळी ओळ म्हणते काय असं आहे म्हणून अर्धपूट हिरा माझ्या बहिणीला सांगतो तुझ्या लेकराईले शिको। धन्यवाद करुणा मॅडम आज नाव काय चांदूरकर। चांदूरकर धन्यवाद ताई टाळ्या। धन्यवाद फोटो राहू दे फोटो त्या माया म्हणतील माणसाही संग फोटो काढतो तू बा ठीक आहे बा मी येतो माईकच्या मनात तुम्हाला टाइम लागला मॅडम डोंग्याचा त्रास व्हायला हॅलो हॅलो ऐकलं ना पुढचं भविष्य सांग। हॅलो हॅलो पती चांगले आहेत तुमचे थोडा त्रास झाला मधात सांगत नाही पण बरोबर आहे की बाहेरले चिवत्या बनून हे महाराज लोकांचा धंदाच आहे। एवढ्या कठीण परिस्थितीतून जीवन जगून राहिले मॅडम तुमचं नाव काय हात बघू वनिता मॅडम हात अजूनही मेहनतले कमी नाही कठोर मेहनत आहे आणि पुऱ्या संसाराची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे। मालक करते पण 25% तुम्ही 75% बरोबर बाईची तारीफ केल्यावर काय इचारा लागते बसा हे भविष्य भविष्य सांगणं आता तो महाराज नाही सांगत काय साप चिवत्या बनाने का धंदा कोणाच्या मायनं दूध पाजलं सांग मा खिशात काय आहे एवढं सांग। अबे अमूलचं दूध पियालाय तुम्ही माय काय फरक पडेल ज्योतिष पंचांग पाहती त्यांच्या बायका विधवा का होती अंधश्रद्धा सोडा गजानन बाबाकडे पाहाल इंजिनियर कॉलेज आहे तुकडोजी महाराज काळे बघाल मेडिकल कॉलेज आहे सत्यपालचा मुलगा डॉक्टर आहे पण दर मंगळवारी 100 पेशंट फ्री तपासते माझा मुलगा त्याने सांगितलं मी बालरोग तज्ज्ञ त्याची बायको लेक्चर माझ्या घरी क्लासेस चालतात गरीबाच्या पोराकडून 1 रुपये आपलं सॉरी 100 रुपये महिना घेत 70,000 फी आहे त्याची डॉक्टर इंजिनियर गुरु वंदनी अकॅडमी आहे आणि मी कीर्तनाचे पैसे जास्त घेत नाही मला जेवढा खर्च येते ते घेतो 5-6 जण राहतो आणि माझे मित्र आहेत गुरु बंधू आनंद पाल उभे राह आनंद पाल महाराज यायची पॅथॉलॉजी आहे हे रक्त ते काय कारण डॉक्टरले याईन तपासल्याशिवाय समजत नाही खोट आहे का राजू कांबेर साहेब तुम्हाला पतात नाही चालत पल्स कमी ते काय कमी होत नाही रे पेशी पेशी कमी होते
हा चौथा वर्ग आणि मी मॅट्रिक ना पास, दोघही जिल्हा परिषदचं बियाणं. गुरुजीत नाही, जिल्हा परिषदच्या शाळेवर गाववाल्याचंही लक्ष नाही, राजकारणात गुंग आहे. मंदिर आले सोन्याचा पत्रा, जिल्हा परिषदच्या शाळेचा दरवाजा तुटला. गरीबाचे लेकरं नोकर म्हणून भेटले पाहिजे ना, थेरी आहे. आता अलीकडे सीबीएसई पॅटर्न बाबू, रक्त लघवी तपाच्याच काम एवढंच नाही तर रक्त लागलं त्याची मदत करतात. तुमची टीम आहे 10-12 जण, तुमचंच बियाणं आहे ना, हे त्या बापाचं बियाणं आहे, सर्टिफाईड बियाणं आहे, ज्याच्या बापानं देहदान मागच्या वर्षी संकल्प केला. आनंद पाल हे आहेत आपले निस्ताने, निस्ताने गुरुजी. आकाश दादा काळ्या, गुरुजी कसे असावे निस्ताने गुरुजी साहेब. सामुदायिक प्रार्थना, रक्तदान असो, गरीबाले मदत असो, या गजानन बाबाचं तेच काम आहे बाबा. आणि राजू भाऊ आहेत, त्यांची मित्रमंडळी आहे, दानाचा हात आहे. दोन लेकरं आहेत राजू भाऊले, एक पोरगा आणि एक पोरगी, ते सुशिक्षित आहेत, डॉक्टर बनून राहिले. तुम्ही जास्त सेवाच करा नवरा बायकोन, काही नाही दुसरं. कुणाचे हे घर देह हा कुणाचा, कुणाचे घर देह हा कुणाचा, आत्माराम त्याचा. आई बायको मेली तर 2.5 लाख रुपये निघाले तिचे अलमारी, पण 4 वर्ष जाग्यावर नव्हतो मी. जोडीदार गेला की जिंदगी संपली. 6 जण गे, 5 जण गेले ना माझ्या घरात. माई पहिले पत्नी गेली, मग माय बाबा गेले, मग माई माय गेली, मग माई बहीण गेली, मग मा भाऊ गेला. 6 वर्षात, 7 वर्षात कोणीच नाही मेल. मग सत्यपाल काय जिवंत राहिले आला. मले चाकू मारल्यावर मी कोणामुळे वाचलो हे तुम्हा माय बापाचे आशीर्वाद, नाही तर मालो कीर्तन धंदे बसतात ना, धंदे बसतात ना. मी डायरेक्ट सांगतो, बाप मेल्यावर माय मेल्यावर स्वर्गात मायबाप जात नाही. बरोबर करा, मिळवा. स्वर्गामध्ये मायबाप जात नाही, हे आम्हाला चिवत्या बनवतात. तुझ्या बापाला स्वर्गात पाठवतो, तू काय दलाल आहे काय स्वर्गातला हे असा करते गंमत. हो हा हे तुमचा बाप स्वर्गात जाणार नाही नदीत मेल्यावर, तुमची माय जाणार नाही. तुम्ही बायका बांगड्या फोडता, नाटकं करता. अरे बापा रे, अव सोन्याच्या बांगड्या काऊन नाही फोडत व तू, चांदीच्या पाटल्या काऊन नाही फोडत. सासूचं लुगडं हजारत, सासूचे कपडे हजारत मेल्यावर. सासूच्या नोटा काऊन नाही जाळत व तू, तुले चालत नाही ना. तुम्ही बापाचे कपडे जाळता, मी मा बापाचे बन्यानं घातले, मा भावाचं बन्यान घातलं. अजूनही माझी चप्पल पाग पिवळ्या कलरची आहे, यातली जर एक तुटली तर गाडीत 2 चप्पल आहेत, एक ते आणि एक हे 100 रुपयात चप्पल. पण लोकाईले देताना मले अभिमान वाटते, मले या लेकराईचं कौतुक वाटते. मले साडी देताना मी साड्यात काऊन वाटतो, कारण आहे ना, मामाईले साडी ना भेटे. कापूस वेचायला जाय, तिची साडी फाटे, ते कापसाची नक्की ओळे, तर मामाईची टिंगल करत सत्यपालची माय हिरोईन दिसते. इतकी बेइज्जती केली म्हणून मी बदलवण्याचं काम करून राहिलो.
कोण्या गरीबाच्या बाईवर पोरीवर अन्याय करू नको. तुही राजकारणात चालती असन, पोलीस स्टेशन तुझ्या घरात असन, पण एक दिवस असा येईन कि त्याच पोरग तुही पोरगी उचलून नेईन. एका हाताने करी अन दुसऱ्या हाताने भरी. मले आठवते ना, माई माय कापसाचं गठळ डोक्यावर घे, कापसाच्या बोंडाने चंद्र चोरून या पाहे, तरी माया माऊलीची वाणी उघडी चराहे. ते साडी घाले ना तर गुजरा त्याच्या बायकोची साडी घाली, मै बुढी जुनी नऊवारी, आणि ते गुजरातीन बाई घाले सहावारी. तर मा गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते. मोहन भाऊन पाहिलं, मा गावात आले की मा मायच्या नावाचं ग्राम पंचायतले महाद्वार बांधून दिलं. ठोकाव तर अशी ठोकाव उपरचे नाही. तुझे मिरची लगी तो मैं क्या करू, म्हणून जिवंतपणी माय बापाची सेवा करा. मेल्यावर नाटक नका करू बाया, अंगोठ्यानं पाणी पाजत मेल्यावर. अहो मेल्यावर जाते काय पाणी, आणि बाहेर नवऱ्याला सांगते मा हातानं सासूबाई दूध पेल्या, काय खोटी बोलत व. जिथे पणी एक कप नाही दिला त्याला, ते सर्वात सुना वाईट नाही. तुझ्या माहिले कस तिसऱ्या दिवशी बासुंती श्रीखंड नवऱ्याला गुलाब द्या म्हणून माई माय आली, आणि तुझी सासू होती तवा. यासाठी गजानन बाबाचा प्रगट दिन आहे. गजानन बाबानं भेदभाव केला काय, हे मोठ्याचे आहे ते गरीबाचे आहे. साई बाबा बोलो, गजानन बोलो, साई बाबा बोलो. म्हणून येणाऱ्या रंगपंचमीला गावामध्ये रंग टाकू नका, गुलाल लावा. आपण हिंदू आहो, हिंदू धर्माचा गुलाल लावा. हे रंग टाका, ऑइल टाका, नालीतलं पाणी फेका, हे कोणती आहे. आणि लाकडाची होळ्या पेटवणं बंद करा. झाडे लावा, झाडे जगवा. म्हणा झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लाकडाची होळी नका पेटू. पारशिवनी वाल्यासारखी ग्राम सफाई करा, आणि कचऱ्याची होळी पेटवा. ग्रामपंचायत कडून विनंती करीन, तुझ गावच नाही का तीर्थ बाबारी काम कशाला, तुझ गावच नाही का तीर्थ बाबारी काम कशाला, आपलं गाव तीर्थ करा. रोडवर धिंगाणे बंद करा. सर्व WCL कोळशाच्या दलालीत तुमचा नवरा तुमचा मालक जो WCL मध्ये आहे तो हिरा काढायचं काम करते जमिनीतून. कोळसा काढणं म्हणजे काय, हिरा. कष्ट करणाऱ्या मेहनत करणाऱ्या मी तुम्हा सर्व माय बापांना धन्यवाद देतो. मी या 9 खांजेऱ्या अशा वाजवल्या, गम्मत गम्मत मला वाजवता येत नव्हत्या. मी एक वाजवू काही दम नाही झाला, चालू आहे. नाही ना चालू आहे तरी आता तर पाहिजे पहिल्यासारखा. हा बाबू मी एक खंजेरी पाचून इको नका देऊ, इको नको. एक वाजवली मग 2 सुरू केले, ते 100 वाजवलं. मग एक वेळा तमाशातली ढोलकच वाजवली.
जाऊ साला लागली गोला। गजानन बाबाचा प्रगट दिन आहे ना, आजच्या दिवस नको म्हणू, अशा खंजेऱ्या वाजवता वाजवता मग नऊ वाजवल्या मी, चार पाच ते तुम्ही लोकांनीच वाजवले। हा भरदे झोली भरदे झोली मेरी या मोहम्मदी, लौट कर मैना जाऊ खाली, भरदे झोली मेरी या मोहम्मदी, लौट कर मैना जाऊ। एवढंच नाही बाबू, आता कुठं नेतो चला, मोदी साहेब येऊन गेले, वंदे मातरम, कापसाचे भाव वाढवा, सोयाबीन घसरलं, उतरा, आपल्याकडून सेवा घालावी, समाजाची सेवा घालावी म्हणून प्रगट दिन आहे बाबा। गजानन बाबांना परोपकारच केले, भांडण करू नका हे शिकवलं तुकारामान, ज्या तुकोबा रायाले मारलं त्याचे हातपाय दाबायला तुकाराम महाराज गेले, क्षमा करा, ज्या नवरा बायकोचे भांडण होईल तीन मी पाया पडतो, ज्याची बायको घरी नसन त्यांना आजच फोन लावा, गजानन बाबाची शपथ, तुमच्या बायकोले फोन लावा, शेजार नेले नाही, आणि जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्यानं एका जणानं उभं राहा, ज्यानं आपल्या बायकोले सोबत आणलं त्यानं उभं राहा, एक जण उभे राहा, क्या बात, मला वाटलं कोणी आणलंच नाही, लोक शेजार नेले लय आणतात। या काय नाव काका? दिल्ली ताब्यात घेतली, महानगरपालिका ताब्यात घेतली, दिल्ली घेतली, आता ते राज्यही घेतलं, आता काय महाराष्ट्र घेता? भारत माता की जय। आपल्याला राजकारणाचं काही नाही करायला लागत, मी नितीन गडकरीचाही माणूस आहे, मी सुनील केदार भाऊचाही आहो, आपण आरपीआयचे आहो, आणि बाळासाहेबाचं तर जिल्हाच आहे वंचित, आपल्या राजकारण गेलं चुल्यात, बाई कुठे आहेत? या मॅडम, या मॅडम, इमानदारीने सांगा तुम्ही शपथ, तुम्ही यायले आणलं मोटरसायकलवर कोण आले आणलं ते महत्वाचं नाही, कारमध्ये कोण आले आणलं याचा अर्थ नाही, पण इच्छा कोणाची होती? भाग्यवान जोडी अशी पाहिजे, लोक स्वतःच्या बायकोले नोटा जास्त जमा झाल्या की हलकट समजतात, नवीन फेसबुकच्या मांग लागतात। धन्यवाद। काय आडनाव? कोणी कंपनीचं बियाणं आहे? युअर सरनेम? टेंबेकर। तुकाराम महाराज, जगद्गुरु, बरे झालो देवा कुणबी झालो। गजानन मित्र आहे, तुमचं काय नाव? तुम्ही संजय भाऊ आवाजाच्या ना प्रेम करता काय? ते अद्रक सोयत आणलं होत, वा वा चांगलंय, तुम्हाला ग्रामगीता देतो आणि ताईला मराठा मार्ग देतो, अभिनंदन। मंदात लेकर आले की दोघंच आले? मला वाटलं घ्यात आहे, तुम्हाला साडी यासाठी नाही दिली, खाऊन पिऊन ओके पोझिशन आहे। बर दीदी, याले म्हणते प्रेम, आणि तुमची बायको चार महिन्यापासून भांडून गेली, एकटे कुत्र्या सारखे टुकू 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 पाय, अरे माफी मांगा, बायकोले माफी मांगितली काय फरक पडते? गजानन बाबा रस ऊस मारले, रस काढून दिला, पान केवढे मोठे झाले, गजानन बाबा नाही आपल्या भक्ताला मोठे करतात,
योग्याचे ते योगी वसले माझ्या अंतर्यामी गजानन स्वामी गजानन स्वामी। बोलो गजानन महाराज की जय। आले लक्षात? म्हणून आज तुम्हाला शपथ आहे, बायकोले फोन करा ज्याची भांडण करून गेली सण, शेजारी वहिनी वहिनी किती दिवस करतात। आलं पुरलं ना, धर्म पत्नी कायले म्हणते, धर्माची पत्नी माफी मांगा। फोन नंबर आहे ना मॅडमचा? हो, माफी मांगा। आणि दायाले सांगतो किती दिवस राहतो माय बापाच्या घरी, शरम नाही वाटत? नवऱ्याले फोन कर आणि गोल बोल, एका घराचे दोन घर कसे करता तुम्ही? एका रातीत गणित बस होता, दुसऱ्या दिवशी तुमचे ममता द्या आणि मालकाले फोन करा, माझं चुकलं मला माफ करा, मला नेण्याकरता या, पण तो बाप ऐकणार नाही। मी बापाला सांगत नाही, चोरून तोंडाले पट्ट्या बांध, स्टँडवर ये, मै मैके चली जाऊ। अरे आनंदाचा संसार करा ज्योतिबा फुले सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर रमाबाई, प्रभू रामचंद्र सीता मैया, श्री राम जानकी बैठे आवाज मेरे, जय श्री राम, श्री राम जानकी ऐकाशा। ओ काका, मग या एक मिनिट, शाल तर घेऊन द्या, आता अवघं आयुष्य गमावलं त्याच्यात। yes.